जुन्नर आंबेगाव शिरूर खेड या तालुक्यांसह जिल्ह्याच्या इतर भागातही बिबट्याचा वावर वाढला आहे आता तो पुरंदर देवेघाटात या दुष्काळी पट्ट्यातही बिबट्या आढळू लागला आहे मनुष्यवस्ती व जंगल यांच्या सीमारेषेवर बऱ्याचदा बिबट्याचा अधिवास असतो मात्र पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरांच्या जवळ पुरंदर आणि पुणे शहराला जोडणार गाट यावरून या पुण्याच्या वेशीपर्यंत बिबट्याची धाव पोहोचली आहे बिबट्यांची संख्या वाढल्यानंतर त्यांचं कार्यक्षेत्रही विस्तारू शकतं मानवानं अमर्याद जंगल तोड करून बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण केलं आहे विकासाच्या नावाखाली जंगलावर अतिक्रमण केलं जात जंगल परिसरात माणसांची की वर्दळ वाढली आहे त्यामुळे बिबट्या गर्दीपासून दूर जाण्याऐवजी आणखीनच जवळ येऊ लागला आहे बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यांचा कार्यक्षेत्राचा परीघही विस्तारतो आहे त्यामुळे वडकी दिवे या ठिकाणी राहत असलेले व शेती करणारे नागरिक भयभीत झाले आहे घाटाच्या रस्त्यामध्ये एका फोर व्हीलर मधून जे बारामतीकडून पुण्याला येणारे काही प्रवासी होते या प्रवाशांना तो बिबट्या रस्त्यात दिसल्यानंतर त्यांची अवस्था काय झाली होती ह्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याकडे या त्या भागातले शेतकरी आहेत भोसले म्हणून आपण त्यांच्याशी संपर्क साधूया ते काय म्हणतात ते काय झालं त्या दिवशी पुण्यावर पुण्यामधून आम्ही बारामतीला चाललो होतो घरी गावाकडं त्यावेळेस आम्हाला सासवड घाटात दिवे घाटात एक बिबट्या दिसला आम्ही फार घाबरलो त्याच्यामुळं आम्ही एक दोन तास आम्ही तिथंच होतो बरं पर काय परिस्थिती काय जर ह्याचे बिबटे जर जंगलाकडून शहराकडे किंवा शहराच्या जवळच्या भागात शेतकऱ्यांच्या असे शेतात आले तर ता काय परिस्थिती होईल आम्ही शेती कशी करायची आम्ही फार घाबरलो होतो शेतात तरी घुसला तर आम्हाला ब्यावलंही वाटत होतं अशा परिस्थितीने ज्या भागामध्ये शेती येत ह्या शेतकऱ्यांच्या शेतात जर हा बिबट्या आला तर माणसाच्या जीवावरती बेतेल अशा परिस्थितीत ह्या भागातले राहणाऱ्या शेतकऱ्यांची ही प्रतिक्रिया येते आहे यामुळे एक शासनाने याच्यावर तातडीनं निर्णय घ्यावा आणि ह्या बिबट्यांना प्रतिबंधात्मक कारवाई करावी बी आर न्यूज पुणे तुषार पायगुडे मुळे अडकलेले परराज्यातील मजूर कामगार आदी वाहनांची सुविधा उपलब्ध होत नसल्यानं पायी प्रवास करत आहेत या नागरिकांच्या मदतीला प्रशासन धावून पुण्याचे उपविभागीय अधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी पायी जाणाऱ्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इथल्या मजुरांना बस सेवा उपलब्ध करून दिली आहे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी देशमुख यांनी आठ बसेस शिरूर इथून सोडल्या त्यामध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इथले दोनशे नागरिक रवाना झाले आहेत नागरिकांना रवाना करण्यासाठी सोशल पालन पासने या सर्व बाबींचा अवलंब करण्यात आलाय पुणे ते शिरूर या रस्त्यावर मोठ्या संख्येनं परराज्यातील नागरिक पायी चालत जात होते उद्या सोमवारी पन्नास बसेस सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे आणखी बसेस उपलब्ध झाल्यास तसंही नियोजन केलं जाईल असंही उपविभागीय अधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी सांगितलं श्री गणेश मित्रमंडळ जगदंब प्रतिष्ठान आणि स्पिरिच्युअल सोशल अँड चॅरिटेबल फाउंडेशन तसंच पुना ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं रक्तदान करून या कोरोना लढाई विरोधात आपला सहभाग नोंदवला रक्तदान शिबिराचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा सविता अनिल मोरे जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर चव्हाण व श्री गणेश मित्रमंडळाचे अध्यक्ष शुभम वीर यांनी केलं युवा नेते प्रशांत सुरसे उल्हासभाऊ भाऊ तुपे सतीश जगताप स्वीकृत नगरसेविका संजीवनी जाधव हो, पल्लवी सुरसे जयप्रकाश जाधव हो, स्वप्नील यादव हो, डॉक्टर शंतून जगदाडे यांनी या रक्तदान शिबिरास भेट दिली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यास प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं रक्तदान शिबिरासाठी सचिन मोरे मोरे अनिल चव्हाण सुनील तांबे सोमनाथ जावेद खान यांनी मोलाचं सहकार्य केलं कोरोनाने जो माजवला आहे त्या त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रक्त हे कमी पडत आहे हे रक्त कमी पडू नये म्हणून आज आमच्या ठिकाणी जगदंब प्रतिष्ठान व श्री गणेश मित्र मंडळ यांच्या सहकार्यामधनं रक्त रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्याच्यामध्ये सर्व लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला व आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित केल्यामुळे रक्ताचा पु पुरवठा कमी होणार नाही याची काळजी घेतली व असेच उपक्रम आम्ही आम्ही इथून पुढे पण राबवणार रा आहोत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे मात्र या चिंता वाढवणाऱ्या वातावरणात एक आनंदाची बातमी पुढे आली आहे पुण्यात आज दिवसभरात तब्बल एकशे चौऱ्याण्णव रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत आतापर्यंत हजाराहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे यापैकी फुरसुंगी तुकाई दर्शन इथले पासष्ट वर्षीय दिलीप भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली होती मात्र आता ते बरे होऊन आपल्या घरी आले आहेत जिथं संपूर्ण देश या कोरोनाच्या विळक्यात आहे तिथं इतर आजारावर आजारा अर्थात कोरोनावर मात केली कोरोनाला हरवून जेव्हा ते आपल्या घरी परत आले तेव्हा शेजाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं टाळ्या वाजवून त्यांची आरती ओवाळून नागरिकांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी नातेवाईक व शेजारी राहणारे भाऊकही झाले होते पुण्यात आज दिवसभरात तब्बल एकशे दोन पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असली तरी एकशे चौऱ्याण्णव रुग्ण बरे होऊन त्यांनी डिस्चार्ज घेतला आहे